सूचना जे सगळ्या महिला असतील किंवा सगळे शिवसैनिक असतील हे रस्त्यावर उतरलेले आहेत. दसरा चौकामधून हा मोर्चा आहे तो निघालेला आहे आणि बिंदू चौकामधून हा मोर्चा आता छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा सगळा मोर्चा आहे तो पोहोचणार आहे. या मोर्चामध्ये महिला देखील सहभागी झालेल्या आहेत. तुम्ही आज मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत, काय तुमची भावना आहे? आम्ही कायम एकनिष्ठ राहणार साहेबांबरोबर आणि बाळासाहेबांचे जे आम्हाला विचार आहेत त्या पद्धतीने कायम एकनिष्ठ राहणार. कोल्हापुरातील देखील काही नेते आहेत ते आता गुवाहाटीमध्ये पोहोचलेले आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आज आम्ही उद्धव साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आणि उद्धव साहेबांच्या पाठीशी राहण्यासाठी आज महिला शक्ती अगदी ताकदीनं उभा राहिलेलं आहे. आज आम्ही मातोश्रीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, मातोश्रीच्याच पाठीशी आम्ही सदैव राहणार. तुमचं काय मत आहे? तुम्ही मोठ्या संख्येने आलाय. महिला शक्ती मोठ्या संख्येने उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि आम्ही कायम राहणार. पण जे घडतंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जर बघितलं आपण हे सगळे महिला आहेत खूप मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्याचबरोबर शिवसैनिक देखील तितक्याच संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि यांचं एकच मत आहे की जे कोणी शिवसेनेच्या विरोधात गेलेलं आहे ते केवळ एकटे गेलेले आहेत, शिवसैनिक त्यांच्या बाजूने नाहीत. जे मतदार आहेत शिवसेनेचा जो मतदार आहे तो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे आणि त्यामुळंच हे सगळे शिवसैनिक आता रस्त्यावर उतरले आणि ते एक मोठी रॅली आहे ती यांच्या माध्यमातून काढण्यात येत आहे आणि म्हणूनच जर बघितलं तर इथून पुढे देखील तशाच तसं उत्तर दिलं जाईल असं म्हटलेलं आहे. दुसरी महत्वाची म्हणजे राजेश क्षीरसागर हे आता गुवाहाटीमध्ये पोहोचलेत आणि त्याचा रोज देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. राजेश क्षीरसागर यांच्या घरावर जाऊन देखील या ठिकाणी निषेध आहे तो केला जाईल अशा पद्धतीचा इशारा या शिवसैनिकांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोल्हापुरातलं जर आपण वातावरण बघितलं हे वातावरण अतिशय तणावाचं बनलेलं आहे आणि सगळे शिवसैनिक यामध्ये उद्धव ठाकरे यांचे पोस्टर आहेत, आदित्य ठाकरे यांचे पोस्टर आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे देखील पोस्टर आहेत. बाळासाहेब मातोश्रीला समर्थन देण्यासाठी सर्व शिवसैनिक आज कोल्हापूरच्या रस्त्यावरती उतरलेत. राजेश क्षीरसागर यांचा एकटे गेलेत, नेते एकटे गेलेत, पण मूळ शिवसैनिक हा शिवसेनेसोबतच आहे अशा घोषणा असं म्हणणं या सर्व शिवसैनिकांचं आहे. विजय धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू आणि या घडीच्या दोन मोठ्या बातम्या आहेत.